या व्हिडिओ मध्ये आपण निक्षय पोर्टल मध्ये डीबीटी व्यवहार सारांश कसा बघायचा ते पाहणार आहोत। इथे सर्वात पहिली स्टेप आहे संबंधित यूजर नेम आणि पासवर्ड वापरून निक्षय रिपोर्ट्स पोर्टल मध्ये लॉग इन करणे। या पेजवर डाव्या बाजूच्या पट्टीवरील डीबीटी रिपोर्ट्स वर क्लिक करा। इथे आपल्याला डीबीटी व्यवहार सारांशाचा पर्याय दिसेल। हा रिपोर्ट निवडलेल्या कालावधीसाठी क्रेडिट तारीख आणि लाभाची प्रक्रिया करत असलेल्या आरोग्य सुविधाच्या आधारे लाभार्थीचे प्रोत्साहनानुसार तपशील, लाभ आणि दिलेली रक्कम यांचे तपशील प्रदान करतो। एक पेज दिसेल ज्यावर काही ड्रॉपडाऊन असतील। जेव्हा आपण यामध्ये मूल्य प्रविष्ट करता तेव्हा आपल्याला क्रेडिट झालेल्या सर्व लाभांचा सारांश मिळतो। राज्याच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि आपल्याला हवे असलेले राज्य निवडा। या प्रकरणात कर्नाटक निवडू। पुढील स्टेप आहे जिल्हा निवडणे। टीबी युनिटच्या ड्रॉपडाऊनमध्ये आपण कोणतेही एक टीबी युनिट निवडू शकता किंवा सर्व टीबी युनिट हा पर्याय निवडू शकता। आतासाठी धारवाड निवडू। वारंवारता मासिक किंवा त्रैमासिक असू शकते। वर्षाच्या ड्रॉपडाऊनमध्ये मागील 5 वर्षाची सूची आहे। पुढील स्टेप आहे महिना निवडणे। आत्तासाठी फेब्रुवारी निवडू। रुग्णाच्या प्रकाराखाली 3 पर्याय आहेत, सर्व सार्वजनिक आणि खाजगी। योजनेसाठी 4 पर्याय दिलेले आहेत, आपल्याला हवी असलेली योजना निवडा। पुढील ड्रॉपडाऊनमध्ये आपण प्रोत्साहन निवडू शकता। आपण कोणतेही एक प्रोत्साहन निवडू शकता किंवा सर्व प्रोत्साहन हा पर्याय निवडू शकता। तळाशी 2 बटण आहेत। डेटा पाहण्यासाठी डेटा पहा बटणावर क्लिक करा। डेटा डाउनलोड करण्यासाठी एक्सेल डाउनलोड करा बटणावर क्लिक करा। इथे डीबीटी व्यवहाराचा सारांश पाहण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे।